हाय, नमस्कार. काय चाललं आहे आपल्या मित्रांचं, भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहापाणी? आपलं झालं आहे मित्रांनो चहापाणी. गेलो तो पुरींला सोडायला शाळेत, आणलं सोडून शाळेत, पुरीला शाळेत सोडलं त्या दोघींना पण, अपूर्वाला आणि शिवन्याला. आणि पिलो ताय तर काय भाऊ बहिणीनं सकाळीच गेली शाळेत. पहाट 4:30 उरकलं होतं तिथं शब्द साला. तर पिलूताई आपली तिकडं रोडला होती, गाडीची वाट बघत बसली होती. आणि कसं आहे भाऊ बहिणीनो, तर पिलूला मी म्हणलं गाडी घावली तर बघ, नाही तर मी येतो म्हणलं सोडायला. तिथून पुढं मित्रांनो मग त्या बारक्या पोरींना शाळेत सोडली, गावात गेलो. दाजींना बिस्किट पोडा हे आणला, दूध काय हे तर मिळलं नाही म्हणल्यानंतर दूध काय घेऊन आलोच नाही मित्रांनो, कारण की दूध पिशवी इथं मिळतच नाही. गॅसची टाकी पण ठेवली तिकडं, गॅसची टाकी भरायची होती ना काल, संपली गॅसची टाकी म्हणल्यानंतर तिकडेच ठेवली. तर आलो इकडं वरती, बघून आलो घरावर स्लॅपवर आलो या. तर बघा भाऊ बहिणीनो कसा परिसर वाटतोय, बहारी असं वाटतं इकडं वर आल्यानंतर, हवाही मस्त लागते या. हवा हिरवागार असा परिसर झाला सर्व. डोंगर त्याच्यावर जर तर लय भारी वाट्यात या. आता पोरी शाळेत गेल्यानंतर काय मायरू, तर तुम्हाला सांगतो मायरू निवांत आपली झोपली, अजून काय मायरू उठली नाही, कारण की मायरू पण काय होत आहे लवकर मित्रांना झोपत नाही. आणि परत चला सकाळची लवकर, तो तिकडे तळ आहे बघा, पलीकडे तळ. पाऊस झाला, पाऊस झाला की मित्रांनो काय होतंय माहिती आहे का, पाऊस ही झाला की इकडे हिरवळ नुसतं होतंय. बाबा ती तर सकाळपासून एक मावशी थांबलेली, आताशी गाडी आली या, आताशी बसून चालली एक बारक लेकरून, ती मावशी होती बघा. योग्य तर त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तर असं लोक आत्ताशी बसून चालली बारकं लेकर होतं. आणि कसं आहे भाऊ बहिणीनं आपण मदत केली असती, पण 17 किलोमीटर जाणं येणं आहे. दाजींना पण न्यायचं आहे तुम्हाला सांगतो दवाखान्यात, आज ते ड्रेसिंग करायचं आहे म्हणल्यानंतर. आता टाकी तर काही इथं भरून मिळणारच नाही, कारण की तिकडं दुसऱ्या गावाला जावं लागतं या. आज काय गाडी येणार नाही, टाक्या नाही त्या वाटतं शिल्लक. तुकून आत्ताशी गेली बघा ती इसते. कसं वाटतोय परिसर मित्रांनो, आहे का नाही एकच नंबर? आता दाजींना पण न्यायचं ड्रेसिंग कराय म्हणल्यानंतर मित्रांनो. कसं आहे सकाळ सकाळ समद उरकून घेतलेलं आहे, समद जायचंय आता दाजींना घेऊन. बघू म्हणलं ती गाडी आली तर मग टाकी भरून दिल्यावर मग आपलं दाजींना घेऊन जावं. पण आता ती टाकी आणायला दुसऱ्या गावाला जावं लागतं या. मग योग्य त्याला म्हणलं जावं आपण दोघं म्हणल्यानंतर मग तिला म्हणलं जाऊ आपण दोघं. मग आता दाजींचा अगोदर ड्रेसिंग करून आणावं का टाकी भरून आणावं हीच काय कळा नाही. तरी मी म्हणलं टाकी भरून आणली का नाही अगोदर, मग म्हणलं दाजींना न्याता येईल. परत दुपारच्या पुढं काय होतोय पाऊसच येतोय मित्रांनो. आणि आपल्याकडं काय मोठी गाडी नाही, मग परत चला तुम्हाला सांगतो अजून काय. ते पावसात भिजलं की मग दाजींचं जे टाकं आहेत काय म्हणल्यानंतर त्याला परत त्याला भिजल्यावर मग परत अजून अवघड होत या. इथं शाळा सकाळची तुम्हाला सांगतो 9 वाजताची आहे बघा. पूनमच्या इकडं जे आपली शिवण्याची आणि ही जे बापुरवाची जी शाळा आहे ना ती 9 वाजता इथं भरती आणि 1:30 सुट्टी आहे. आपल्या इकडं कसं आहे 7 भरती ना 11 सुट्टी, 7:30-8 भरती 11 सुट्टी. इथं जरा उशीरपर्यंत आहे शनिवारची. कसं आहे टायमिंग त्यांनी पण सकाळ सकाळ मुलं उरकत्यात नाही उरकत्यात असं, म्हणजे प्रत्येकाचं नियम वेगळं वेगळं आहे मित्रांनो. तर असो तर कोणतीच चाललोय तिकडं. आता दाजींना लावलंय उरकायला, बघू उरकलोय का दाजींचं.
आणि कसं आहे मित्रांनो, आपल्याला मी तुम्हाला सांगतो, गावाकडं म्हणजे आता दाजींचं पण भाऊ बहीण आपली प्रत्येक म्हणते ते की राजूभाऊ तुम्ही राहा इथंच, परत चला दाजींचा पण की दवाखाना हे करू लागचाल, पूनम ताईला पण मदत होईल, बरोबर आहे मित्रांनो. पण तुम्हाला सांगतो आपल्याला पण आता पिंकीचं दवाखाना ही आहे ती आहे, परत चला काम तिथं बघावं लागेल आपल्याला, जे आपण रुपायचं आपले तर कुठं रेग्युलर काम आहे तिथं, पण जेवढी येतील तेवढी तर करावं लागतंय, कारण की आता पिंकीचं पण दिवस भरत भरत आलेला आहे. आता सातवा म्हणल्यानंतर आता किती राहिलं, थोडंसं दिवस राहिलेलं आहे, तर 2-2.5 महिनं. मग त्याच्यामुळं परत त्याला कुठं पळवा पळवी करता येते का गाडीवरती, त्याच्यामुळं म्हणलं आपलं कसं आहे, तिला म्हणलं बघू आपलं जाऊ घराकडं, तर तिचंच म्हणणं कसं आहे की तिलाच निघू वाटत नाही भाऊ बहिणीनं, कसं आहे तिचं पण मन रमून गेलंय हे झालंय, कारण की तिथं कसं आहे, हाय तिला करमणूक ही आहे तिथं. फक्त तुम्हाला सांगतो आम्ही कामाला गेलो तरच म्हणजे तिकडं एकत्र, नाहीतर मी जर एकटा कामाला गेलो तर मग त्यांना दिवसभर पण तिथं मायरून ती मायरू जाते शाळेत आणि ती एकटे, मग तिला पण काय होते करमणूक होते ती पण निघायचं बघा नाहीत ना. तिला का रात्रीच म्हणलं होतं आपलं, म्हणलं जाऊ आता का काय करायचं राहून तरी, हां पण कसं आहे म्हणते मायरू पण इथं लेकरा बाळात मिळून मिसळून जाते खेळून जाते. आता मसली करू तर तुम्हाला सांगतो ती पण हसतंय खेळतंय भारी वाटतंय की आपल्याला पण, किती जरी केलं तरी पण कसं आहे आपल्याला पण आपलं बघावं लागेल की आता जाऊन. पण आता दाजींचं पण तसं आहे त्यांना पण बघायला, आता मग मी म्हणजे कसं आहे मी पळवू शकतो इकडं तिकडं, आता बघताय तुम्ही आल्यापासनं की बाबा कुठलं नाही ही नाही ती नाही ती नाही, म्हणजे आपलं गडे माणूस काय पण करू शकतो, बाया माणसाने त्या पूनम ताईनंतर काय करायचं इथं, असा होतोय विषय. तर कोणतीच तिला म्हणलं इथं वर आलतो चाललोय भाऊ बहिणीनं, आता खाली मी वरक म्हणलं बसल्या ते इथे पण खाली. तर आलोय मित्रांनो आता खाली गेलतो वर, गेलतो जरा फिरून आलो वर ना. हे कोण चाललंय पिंकीच आमटी गरम केली या खायला, रात्री पुरे खा बसले ते जेवायला. दूधच इथं मिळा ना पिशवी तर काय करायचं, जेवा जेवा मला तर काय भाऊ बहिणीनं भूक नाही, झालंय थोड आपलं पिंकीच माझं तुम्ही मी पण नाही तिला लय काय बोलत. सांगितल्यावर ऐकलं तर माणसाने बरं वाटतं मित्रांनो, नाहीतर काय मायरू तुम्हाला सांगतो अजून उठली का नाही काय माहिती, चाललंय आता त्यांचं दाजींना पण दवाखान्यात न्यायचं म्हणल्यानंतर त्यांना म्हणलं करा जेवण. आता पिंकीनं काय केलंय त्यांना काय माहित का, आता केलंय काय केलंय का काय केलंय करा म्हणलं जेवण, मग जाऊ आपण. मला नाही भाऊ बहिणीनं लय पोळी आवडत, पोळीनं काय होतं पोट डांबारतं मला, त्यामुळे मी नाही लय पोळी पोळी का मेंदूळ केलं तर राहते स्वयंपाक तुम्हाला सांगतो, भजी कुरवड्या पापड आमटी मस्त झाली, आमटी पेलतो बघा सांगितल्यावर काय ऐकत नाही, म्हणल्यावर काय करायचं पिंकीला.
चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, घ्या तोवर सर्वांनी काळजी, बाय बाय.